रात्रीचे 12 वाजून गेले तरी अजून घरी आले नाही ते. त्या चंपकच्या नादाला लागल्यापासून येण्या जाण्याचा काही धरबंध सुरलेला नाही. कधीही जातात कधीही येतात. तो चंपक सुद्धा ह्यांना नको नको त्या गोष्टी शिकवत असतो. कुठल्या तरी भलत्याच गोष्टीच्या आहारी गेले आणि एक करता दुसरंच होऊन बसलं तर. काय झालं? काय नाही काय नाही वहिनी, काय नाही, काळजी करण्यासारखं काही नाहीये. त्यांना थोडीशी जास्त झाली आहे. आता त्यांना नेहमीची सवय नाहीये. आता कधीतरी घ्यायची तर सांभाळून घ्यायला नको का? प्याले प्याले गेला तोल. आता रात्री शांत झोप मिळाली ना की बरं वाटेल. पण वहिनी आता तुमचं कसं काय होणार? म्हणजे वहिनी, वहिनी तुम्हाला हवी असेल तर आजच्या रात्री कंपनी मी देतो. अगदी तुम्ही म्हणाल तशी. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय तुम्ही तुमची मर्यादा सोडताय. आता हा सगळा तुमचा दोष आहे वहिनी. तुम्ही इतक्या सुंदर दिसताय की कुणाला बी मर्यादेच भानच राहणार नाही. मी सांगते चालते वा. असा विरोध करून काय होणार वहिनी? मुकाटपणे माझ म्हणणं मान्य करा. ह्याची कुणाला बी खबर लागणार नाही. कारण ना मी सांगणार ना तुम्ही सांगणार. काय तुम्ही जराही पुढे येऊ नका नाहीतर मी ओरडायला करीत. चालते आधी इथून. वरडा वरडा वहिनी, त्यात तुमचीच बदनामी होईल. आता तुम्हाला विषयाची परीक्षा घ्यायची असेल वरडा. अरे झालं जज्ज्यावर तुझी पुरी नजर टाकली. अरे त्याचा अंजाम भोगायला बी तयार. ए म्हातारड्या, माझ्या मधी पडू नकोस. माझा भेजा सरकला ना तर तुझी मुंडी फाटक्यात आवडून टाकीन. समजलं? सपना बघू नको. गॅरेज मध्ये काम करताना बोडी बी तयार झालाय. तुझ्यासारखा खास सैताना बी भारी पडेल. Yeah.